हा विद्यार्थ्यांनो, कोणत्याही संख्येचं क्यूब रूट कसं काढायचं ते पहा। कोणत्याही संख्येचं क्यूब रूट म्हणजे घनमूळ, घनमूळ कसं काढायचं ते पहा। या ठिकाणी आपण काही संख्यांचे घनमूळ पाहणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला माहित आहे कि एक चा घन एक होते, दोन चा घन आठ, तीन चा घन सत्तावीस, चार चा घन चौसष्ट। आपले एक पासून तर दहा पर्यंतचे जे घन आहे हे आपणा सर्वांचे जवळजवळ पाठ असतात। सहा चा घन दोनशे सोळा, सात चा घन तीनशे त्रेचाळीस, आठ चा घन पाचशे बारा, नऊ चा घन सातशे एकोणतीस आणि दहा चा घन एक हजार। आता या पद्धतीचे हे घन आहे, यामध्ये आपल्याला या संख्यांचं घनमूळ काढायचं आहे। म्हणजे आठचं घनमूळ दोन आहे, सत्तावीसचं घनमूळ तीन आहे, चौसष्टचं घनमूळ चार आहे। या पद्धतीनं या मोठ्या संख्यांचे घनमूळ अतिशय फास्ट पद्धतीने कसे काढता येते ते पहा। एकदम शॉर्ट ट्रिक आहे घनमूळ काढायची। आपल्याला घनमूळ काढायचं आहे तेरा हजार आठशे चोवीस या संख्येचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे। काय करायचं पहा, याच्यासाठी काही नियम असतात। जर समजा या ठिकाणी युनिट प्लेस एकक स्थानी जर समजा चार असेल तर येणाऱ्या घनमूळाच्या एकक स्थानी देखील चारच राहील। जर एकक स्थानी पाच असेल तर घनमूळाच्याही एकक स्थानी पाच राहील। त्यानंतर एकक स्थानी जर तीन असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी सात राहील। नंतर एकक स्थानी तीन चार पाच सहा तर याच्याही एकक स्थानी घनमूळाच्या सहा राहील। नंतर एकक स्थानी जर आठ असेल तर याच्या घनमूळाच्या एकक स्थानी दोन राहील। हे एकक स्थान आहे, हे काय एकक स्थान आणि येणाऱ्या घनमूळाच्या देखील एकक स्थानी यापैकी एक अंक असतो। तर हे आपल्याला पाठ करायचं आहे। समजा दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी इथं चार आहे तर या संख्येचं जे घनमूळ येईल त्याच्याही एकक स्थानी चार राहील। समजा या संख्येच्या एकक स्थानी पाच असेल तर येणाऱ्या घनमूळाचे एकक स्थानी पाच राहील। जर एकक स्थानी तीन असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी सात राहील। एकक स्थानी सहा असेल तर येणाऱ्या घनमूळाच्या एकक स्थानी देखील सहा राहील। आणि एकक स्थानी जर इथं आठ असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी काय राहील दोन राहील। तर हे टेक्निक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता या टेक्निकनुसार आपण या संख्येचं घनमूळ काढू। काय करायचं पहा, हे तीन अंकाची एक पेयर तयार करायची। या पेयरच्या एकक स्थानी चार आहे, म्हणजेच या संख्येचं जे घनमूळ राहील त्या घनमूळाच्या एकक स्थानी देखील काय राहणार आहे तर चार राहणार आहे। हा एक अंक आपण सिलेक्ट केला चार युनिट प्लेसला, एकक स्थानी घनमूळाच्या या संख्येच्या येणाऱ्या घनमूळाच्या युनिट प्लेसला चार राहतील म्हणजे एकक स्थानी चार राहील। आता काय करायचं तर हे तीन अंक एकदम सोडून द्यायचे, याचा विचार करायचं अजिबात काम नाही। राहिले आता हे तेरा संख्या, म्हणजे हे दोन अंक याची एक पेअर करायची। आता या तेराच्या आधी एक असा परफेक्ट घन पाहायचा की जो कोणत्या संख्येचा आहे ते आपल्याला समजेल। आता हे तेरा आहे, हे इथं सत्तावीस आहे, सत्तावीस पेक्षा हे तेरा लहान आहेत, म्हणजे आपल्याला तीनचा घन सत्तावीस हे चालत नाही। तर या तेरापेक्षा लहान घन कोणता येते, आठ येते। कशाचा घन आहे तर दोनचा आहे, म्हणजेच हा आठ या तेरापेक्षा लहान आहे। अशी संख्या आहे ही आठ की जी दोनचा घन आहे, म्हणजे हे परफेक्ट घन आहे हा आठ। कोणत्या संख्येचा तर दोनचा। मग हा ज्या संख्येचा घन आहे ती संख्या इथं लिहायची चोवीस, म्हणजेच तेरा हजार आठशे चोवीसचं घनमूळ झालं चोवीस। म्हणून घनमूळ तेरा हजार आठशे चोवीस याचं घनमूळ किती तर चोवीस। समजून राहिलं ना। यानंतर आपण एक ही दुसरी संख्या घेऊ, थोडीफार मोठी संख्या घेऊ, पहा कसं करायचं।
नंबर दोन, या ठिकाणी आपण 74,088 घेऊ आणि या संख्येचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे. 74,088 घनमूळ कसं काढायचं, तर 3 ची 1 पेअर करायची आणि उरलेली हे 2 ची 1 पेअर. याच्या युनिट प्लेसला एकक स्थानी 8 आहे. आपला नियम पाहायचा, युनिट प्लेसला जर 8 असेल तर याचं जे घनमूळ आहे त्याच्या युनिट प्लेसला काय राहील, 2 राहील. म्हणजे आता 2 हा एक अंक आपला सिलेक्ट झाला. नंतर हे 3 ची पेअर सोडून द्यायची, याचा अजिबात विचार करायचं काम नाही. या दोन्ही अंकांचं, या तिन्ही अंक हे सोडून द्यायचे. नंतर हे 74 आहे, तर 74 पेक्षा लहान एखाद्या संख्येचा परफेक्ट घन कोणता आहे ते पाहायचं. तर 74 पेक्षा लहान घन हा 125 परफेक्ट घन संख्या आहे, 5 घन आहे. यापेक्षा लहान 64, हे 64 या 74 पेक्षा लहान संख्या आहे की जी 4 घन आहे. म्हणजे या ठिकाणी हे 4 लिहायचे. हे झालं या 74,088 च घनमूळ बरोबर किती, तर 42. त्यानंतर गणित नंबर 3 पहा. या गणित नंबर 3 साठी आणखीन ही एक मोठी संख्या घेतो थोडी, 10, 38, 23 संख्या आहे. 10, 38, 23 103,823 या संख्येचा आपल्याला घनमूळ काढायचं आहे. घनमूळ 103,823 पा. या संख्येचं घनमूळ कसं काढतात, आता याची ही एक 3 पेअर आणि उरलेल्या अंकांची 1 पेअर करायची. याच्या युनिट प्लेसला काय आहे, तर 3 आहे. जर एकक स्थानी 3 असेल तर या संख्येचं जे घनमूळ आहे त्याच्या एकक स्थानी काय राहील, तर 7 राहील. हा 7 आपला एक अंक सिलेक्ट झाला या ठिकाणी. त्यानंतर हे 103 आहे. 103 पेक्षा आधीची घन संख्या पाहायची. 103 पेक्षा आधीची घन संख्या हे 125, 103 पेक्षा मोठी आहे म्हणून ही चालणार नाही. तर 64, 103 पेक्षा लहान आहे. कशाचा घन आहे, 4, हा 4 इथं लिहायचा. म्हणजे घनमूळ आहे या संख्येचं 47. त्यानंतर आणखीन एक चौथी संख्या आहे आपल्याकडे पा. याचं घनमूळ कसं काढायचं, गणित नंबर 4. 1, 5, 7, 4, 6, 4 या संख्येचं घनमूळ 157,464 या संख्येचं घनमूळ कसं काढायचं, तर याच्या एकक स्थानला 4 आहे. हे 3 जोडी करायची, हे राहिलेली 3 दुसरी जोडी होईल. याच्या एकक स्थानी 4 आहे म्हणून एक 4 घ्यायचा. हे 3 अंक एकदम सोडून द्यायचे, विचार करायचं काम नाही. हे 157 आहे, याच्यापेक्षा लहान संख्या परफेक्ट घन तो पाहायचा. 157 पेक्षा लहान हे 216, 157 पेक्षा मोठे आहे हे 125, जे 157 पेक्षा लहान आहे. आणि हा 125 कशाचा घन आहे, तर 5 आहे. म्हणजे इथं लिहावं लागेल आपल्याला 5. म्हणजेच हे जे 157,464 आहे याचं घनमूळ काय आहे, तर 54 आहे. विद्यार्थ्यांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही. त्यानंतर आपल्या युट्यूबवर या पद्धतीचे भरपूर व्हिडिओज असतात, तर आपल्या चॅनलला ज्या विद्यार्थ्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या बायोमध्ये दिलेली आहे, ती पाहायची. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. कारण की त्या ठिकाणी आपले सर्व अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब अवश्य करायचं. आणि हां, लाईक करायला विसरायचं नाही. या पद्धतीचे व्हिडिओ आपण जे टाकत असतो ते पाहत राहायचे.